यवतमाळच्या दिग्रस तालुक्यातलं हर्सुल हे 5000 लोकवस्ती असलेलं सैनिकांचं गाव. सैन्यात भरती होण्यासाठी गावातले तरुण सराव करतात. मात्र गेले काही दिवस हे तरुण अचानक आजारी पडू लागले. याला कारण होतं गावात होणारा अशुद्ध पाणी पुरवठा. गावातली पाण्याची टाकी फुटली आहे. पाण्याची ही टाकी 40 वर्ष जुनी आहे. ती मोडकळीला आली आहे. ही टाकी कधी कोसळेल याचा नेम नाही. टाकीला तडे गेल्यानं ती जागोजागी झिरपते. त्यामुळं तिची सफाई देखील केली जात नाही. काही वर्षांपूर्वी या गावाला जलस्वराज्य योजना मंजूर झाली. मात्र सुरू होण्यापूर्वीच भ्रष्टाचारानं ती पोखरली. त्यामुळे या गावचा पाणी प्रश्न दिवसेंदिवस गंभीर होत चाललाय. कळकळीची विनंती आहे, हे जे पिण्याच्या पाण्याची जे टाकी आहे हे खूप पूर्वीची 40-50 वर्षाच्या पूर्वीची बांधकाम झालेलं आहे. आता तिचं सगळं आजीर्ण काम झालेलं आहे. ते आता पडाच्या रंगात नाही आलेली आहे. आता हे जर पडली तर आम्हाला दुसरं पाण्याची पिण्याच्यासाठी पाणी पिण्याच्यासाठी दुसरी पर्याय व्यवस्था आमच्याकडे काहीच नाही आहे. आम्ही शासनाकडे बरेचदा प्रस्ताव वगैरे पाठवलेले आहे, पण आता शासनाने आमच्याकडे वस्तुस्थिती जी आहे त्याच्याबद्दल जे बोलतो आपण, पण पाण्याची उपलब्धता आमच्या गावात आहे, पण त्याचं स्टोरेजसाठी जे क्षमता पाहिजे होती, हे जुनी टाकी होती आमच्या इथं, तर ते तिची लाईफ संपलेली आहे. नवीन याच्यासाठी प्रयत्न केले, जलस्वराजमधून थोडा उपक्रम राबवला, पण ते त्याच्यातही भ्रष्टाचार होऊन तेही टाकीचं काही काम हे झालं नाही. जुनी टाकीची लाईफ संपली, आता ते पडण्याच्या अवस्थेत आली आहे. आम्ही पाहिलं तिथं वेळोवेळी शासनाच्यासाठी आम्ही निवेदन दिले, हे केले, पण त्याचा काही फायदा नाही झाला पुरेपूर. आणि हे का टाकी एक वेळ का पडली, ढासळली, तर पाण्याची एवढी प्रश्न गंभीर निर्माण होऊ शकतो की वेळेवर पर्यायी व्यवस्था नाही आहे ना. हर्सुल गावात नव्यानं पाणी पुरवठा योजना मंजूर करावी या मागणीसाठी ग्रामस्थ आणि गावातल्या युवकांचा लढा सुरू आहे. लोकसभा विधानसभा निवडणुकीत ग्रामस्थांना टाकी उभारण्याचं आश्वासन देणारे विजय झाले. मात्र आश्वासनाची पूर्तता होत नसल्यानं ग्रामस्थांनी झी हेल्पलाईनशी संपर्क साधला. झी हेल्पलाईनची टीम हर्सुल गावात पोहोचली, पाण्याच्या टाकीची अवस्था पाहिली. ज्या काळात ही टाकी बांधली त्यापेक्षा हर्सुल गावची लोकसंख्या आता कित्येक पटीनं वाढली आहे, त्यामुळे गावाला पाणीही पुरत नाही. वाढलेली लोकसंख्या लक्षात घेऊन गावासाठी नव्या टाकीचं काम सुरू व्हावं आणि जलस्वराज्य योजनेतील भ्रष्ट अधिकाऱ्यांवर कारवाई व्हावी अशी मागणी ग्रामस्थ करत होते. या गावाजवळून अरुणावती नदी वाहते, त्यामुळे गावाला मुबलक पाणी पुरवठा करणं सहज शक्य आहे. मात्र योजनेअभावी ग्रामस्थ अद्यापही तहानलेलेच आहेत. या गावकऱ्यांची समस्या आम्ही थेट पालकमंत्री संजय राठोड यांच्या पुढे मांडली. त्यांनी तातडीनं ही समस्या सोडवण्याबाबत प्रशासनाला सूचना दिल्याचं सांगितलं. पिण्याच्या पाण्यासंदर्भात या गावामध्ये खऱ्या अर्थानं काय करता येईल याचा जिल्हा परिषद पाणी पुरवठा विभागाला मी तात्काळ या ठिकाणी सूचना केलेली आहे. आणि तात्काळ नवीन योजना करायची की जुन्या योजनेला या ठिकाणी काही सुधारणा करायची या संदर्भात अहवाल ते मला देणार आहे. आणि त्या पद्धतीनं त्या गावाच्या पाणी पुरवठ्यासाठी पूर्णपणे निधी उपलब्ध करून देण्याची भूमिका माझी आणि प्रशासनाची आहे. पालकमंत्र्यांनीच या प्रकरणी लक्ष घातल्यानं आता हर्सुलवासियांचा पाणी प्रश्न लवकरच मिटेल अशी आशा करायला हरकत नाही. मात्र जोपर्यंत जलस्वराज्य योजनेतल्या भ्रष्टाचारांवर कारवाई होणार नाही तोपर्यंत गावात पाणी योजना सुरू होणार नाही आणि गावकऱ्यांना शुद्ध पाणी पुरवठा सुरू होणार नाही तोपर्यंत झी हेल्पलाईन याचा पाठपुरावा करतच राहील. कारण सवाल हर्सुलवासियांच्या आरोग्याचा आहे. श्रीकांत राऊत, झी मीडिया, हर्सुल, यवतमाळ. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.